आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये विमान प्रवास टाळून कमी खर्चात नेपाळ बॉर्डरपर्यंत रेल्वे, बस आणि खाजगी वाहनाने कसे पोहोचायचे ते पाहिले. आजच्या ह्या भागात नेपाळ येथे पोहोचण्यापूर्वीच राहण्याची व्यवस्था करण्यासाठी लागणाऱ्या बाबी सांगणार आहे. माझे नाव संजय खिलारी आणि तुम्ही पाहताय ट्रॅव्हल सोलो विथ संजय खिलारी इन मराठी. तुम्ही ही व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल आणि ह्या चॅनलवर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर लाईक जरूर करा आणि ही व्हिडिओ तुमच्या मित्रांना ज्यांना देश परदेशाची वारसी करण्याची इच्छा आहे त्यांनासुद्धा ही व्हिडिओ फार उपयुक्त ठरणार आहे. तर जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला त्यांना शेअर करा आणि तुम्हाला प्रवास संदर्भात कोणती अधिक माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहून सांगा. तर ती व्हिडिओ त्या पद्धतीची व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. परदेशवारीचा मनसोक्त आनंद लुटायचा असेल तर सर्वप्रथम आपण तेथे पोहोचण्यापूर्वीच बजेटनुसार हॉटेलमध्ये रूम आरक्षित करावी. रूम बुकिंग करताना आपल्याला अपेक्षित असणाऱ्या सोयीसुविधा त्या हॉटेलमध्ये मिळतील का हे पाहणे आवश्यक आहे. सध्या ऑनलाईन हॉटेल बुकिंगसाठी बऱ्याच साईट उपलब्ध आहेत. ह्यासाठी काही हॉटेल बुकिंगचे ॲप प्ले स्टोअरमध्ये जाऊन इन्स्टॉल करावेत. उदाहरणार्थ booking.com, ओयो, त्रिवागो, मेक माय ट्रीप. ॲप डाउनलोड करताना करन्सी ऑप्शनमध्ये जाऊन हॉटेलचे दर तुम्हाला इंडियन रुपीज किंवा नेपाळी रुपीजमध्ये त्याची निवड करू शकता. वरीलपैकी कोणतीही बुकिंग साईट तपासली तर तुम्हाला 2.5-3 स्टार हॉटेलमध्ये मधील रूम तसेच हॉस्टेलचे चार्जेस दिसतील. तेथे दिल्या जाणाऱ्या फॅसिलिटीज नमूद केलेल्या असतात, त्या काळजीपूर्वक वाचणे. यामध्ये रूम AC की नॉन AC, ब्रेकफास्ट त्यात इन्क्लूड आहे किंवा नाही, रूम सर्विस दिली जाते की नाही, फक्त राहण्याची व्यवस्था आहे की तेथे त्यांची बार अँड रेस्टॉरंट सुविधा आहे, या संबंधी माहिती दिलेली असते. शक्यतो मध्यवर्ती ठिकाण राहण्यासाठी निवडावे. काठमांडू या शहराचा विचार केला तर थमेळ या ठिकाणी तुम्ही रूम बुक केल्यास तुम्हाला तेथून कोणत्याही ठिकाणी जाणे सोयीचे ठरेल. तसेच पोखरामध्ये लेक साईड हे प्राईम लोकेशन आहे. काही ठिकाणी स्विमिंग पूलची देखील सुविधा असते. साहजिकच तेथील दर अधिक असतात. कमी बजेट जर असेल तर आपण अशी अनावश्यक सुविधा टाळू शकता. काही बुकिंग साईटवर प्रत्यक्ष रूम कशा आहेत याचे फोटो किंवा काही हॉटेलच्या व्हिडिओ जर यूट्यूबवर असतील तर ते देखील तुम्ही पाहू शकता व नंतर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. ऑनलाईन रूम बुक करताना काही ठिकाणी पेमेंट मोडमध्ये फक्त 1 रुपया डेबिट किंवा क्रेडिट कार्डने भरून तुम्ही तुमची रूम बुक करू शकता. तर काही बुकिंग साईटवर बुक नाव पे लेटर अशी सुविधा असते. रूम बुक केल्यानंतर जर काही कारणास्तव तुम्हाला बुकिंग कॅन्सल करायचे असेल तर हॉटेलची कॅन्सलेशन पॉलिसी काय आहे ते आधी जाणून घ्यावे. अन्यथा तुम्ही दिलेल्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डच्या माहितीच्या आधारे रूम बुकिंगची रक्कम तुमच्या खात्यातून ठराविक काळानंतर वजा केली जाते. अजून शक्य झाल्यास तेथे पोहोचण्यापूर्वी 2 ते 3 दिवस आधी तेथील हॉटेल रिसेप्शनला ईमेल किंवा फोन करावा.
ज्यामुळे तुमचा परिचय वाढण्यास व तुमच्यात आणि हॉटेलमध्ये आपुलकी निर्माण होण्यास मदत होईल. तसेच तुमची रूम बुकिंग विथ ब्रेकफास्ट असेल तर तेही इन ॲडव्हान्स तुम्ही कन्फर्म करू शकता. तुमच्या रूमला गॅलरी आहे किंवा नाही याची माहिती घेऊ शकता. जर गॅलरी नसेल आणि तुमचा रूम गॅलरीसह असेल त्यांच्याकडे तर त्यासाठी ही विनंती करू शकता. तसेच बस स्टँड ते हॉटेल किती अंतर आहे किंवा हॉटेलवर पोहोचण्यासाठी बस स्टँडपासून कोणते पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आहे का. काही वेळी तुम्हाला बस स्टँडवरून पिकअप करू असे काही जण सांगतात. म्हणजे तशी सुविधा आहे किंवा नाही हेही कळते. तर कधीकधी तुम्हाला तुमच्या गोड बोलण्याने ते तशी सुविधा अल्पदरात किंवा कधीकधी फ्री ऑफ चार्जसुद्धा ऑफर देतात. कमी खर्चात जर बजेट बसवायचे असेल तर रूम बुकिंग करण्यासाठी अर्ली बर्ड सुविधेचा फायदा घेता येईल. म्हणजेच सहलीच्या निश्चित तारखेपूर्वी साधारणपणे 3 ते 4 महिने आधीच रूम बुकिंग केली तर कमी दरात त्या मिळू शकतात. याशिवाय सुट्टीचा आणि गर्दीचा काळ, सार्वजनिक सुट्टीचे दिवस तसेच वीकेंड टाळावेत. नेपाळ सहल करायची असल्यास भारतीयांसाठी मार्च ते मे महिना उत्तम. ज्यांना पावसात फिरण्याची आवड आहे त्यांनी जून ते सप्टेंबरमध्ये जाण्यास हरकत नाही. नोव्हेंबर ते फेब्रुवारी तेथे खूप थंडी असते. हा काळ अमेरिकन युरोपियन प्रवाशांसाठी उत्तम काळ आहे. तसे पाहिले तर वर्षभर कधीही नेपाळला गेला तरी तेथील वातावरण तुम्हाला आनंद देणारेच आहेत. तुम्हाला अधिक माहितीसाठी काठमांडू आणि पोखरा येथे कमी खर्चात राहण्याची व्यवस्था होईल असे काही हॉटेलची नावे, तेथील चार्जेस, पत्ता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. कोणत्याही हॉटेलमध्ये रूम बुकिंग करण्यापूर्वी तेथे नमूद केलेल्या फॅसिलिटीज खरंच उपलब्ध आहेत का तेही तपासून पाहण्यासाठी प्रत्यक्ष फोन करून संवाद साधणे केव्हाही उत्तम. चला मग, नेपाळला जाण्याचा प्लॅन कधी करताय? पुढील भागात नेपाळमध्ये मिळणाऱ्या उत्तम स्वादिष्ट पदार्थाबद्दल माहिती पाहणार आहोत. तोपर्यंत गुड बाय, स्टे सेफ.